हॅलो कसे आहात सगळे मी मधुरा आदित्य आई आईच्या खाऊमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा डिशवॉशरचा एक्सपिरियन्स खरंच हे घ्यायला वर्थ आहे खरंच ह्याचा उपयोग होतो की नाही मला ह्याचा कितपत उपयोग होतो मी ह्याच्यामध्ये कशी भांडी अरेंज करते किंवा कुठल्या प्रकारची भांडी ह्याच्यात धुतली जातात किती भांडी धुतली जातात या अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे किंवा ह्याच्यामध्ये कोणतं साबण चालतं ह्याच्यात कोणतं डिटर्जंट चालतं ह्याच्यात एक्झॅक्टली कशी भांडी निघतात कोणत्या कोणत्या प्रकारची भांडी म्हणजे काचेची स्टीलची ॲल्युमिनियमची कुठली कुठली आपण वा घासू शकतो माझ्या डिशवॉशरला मी ऑलमोस्ट तीन महिने झालं मी वापरते जसं मी म्हटलं की इतके वर्ष ह्याची खरंच गरज वाटत नव्हती आपल्याकडे हाऊस हेल्प खूप छान मिळतात आणि आपल्याला गरज गरज वाटत नव्हती पण लॉकडाऊनच्या काळानंतर ह्याची अत्यंत गरज वाटायला लागली तरीही ऑलमोस्ट चार महिन्याच्या वेटिंगनंतर मला हे मिळालेलं आहे आणि माझं डिशवॉशर आहे सिमेन्सचं ट्वेल्व प्लेट सेटिंग मी तुम्हाला ह्याचा माझा जो मॉडेल नंबर आहे तो पण मी तुम्हाला मेन्शन करेन स्क्रीनवरती आणि आत्ता मी जवळजवळ तीन महिने झाला हा डिशवॉशर वापरते आणि माझा एक्सपिरियन्स कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आधी आपण बघूया ह्याच्यात हा सिमेंट्स कंपनीचा डिशवॉशर आहे आणि फॉर्च्युनेटली माझ्या किचनमध्ये तेवढी जागा असल्यामुळे माझा हा किचनमध्ये छान बसलेला आहे आणि खाली आउटलेट मला व्यवस्थित ऑलरेडी इथे होतं प्लेटसाठी ह्याचं एक वेगळ्या प्रकारची इनलेटची गरज असते ह्याला आणि शक्यतो आपलं नवीन घर होत असेल किंवा आपली डिशवॉशर घेणार असू तर या पद्धतीची सोय करून मग डिशवॉशर ऑर्डर करा कारण मग पटकन वापरायला सोपं पडतं मी तुम्हाला स्क्रीनवरती वरती दाखवते आहे तुम्हाला की कशा पद्धतीचं आपल्याला कनेक्शन्स हवे आहेत याला थोडे स्पेसिफिक म्हणजे वॉशिंग मशीनसारखेच कनेक्शन्स लागतात आणि तीन महिने ऑलमोस्ट मी रोज हा वापरते आहे आणि ह्याच्यामध्ये सिमेंट्समध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे प्रोग्रॅम्स आहे इंटेन्सिव्ह प्लस एक्सप्रेस स्पार्कल ऑटो इको क्विक प्री रिन्स अशा पद्धतीचे प्रोग्रॅम आहे हाफ लोड एक आहे की कमी भांडी असतील पण माझी वापरण्याची पद्धत मी पूर्ण दिवसभराची भांडी रात्री झोपताना सगळं क्लीन करून लावते आज मी तेच तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आता आपण आतून बघूया याच्यात आपल्याला दोन ट्रे आहेत माझ्या चार लोकांच्या कुटुंबाला मला साधारण हे दिवसातून एकदा लावावं लागतं आणि मला ते इनफ वाटतं ट्वेल्व प्लेट ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आपल्याला प्लेट्स वगैरे आपण जर गरज नसेल तर ह्याला फोल्ड करून ठेवू शकतो त्याच्यामुळे हे फोल्डेबल असतं हे फिक्स आहे आणि वरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ग्लास कपसाठी आहे एक्स्ट्रा हवे असतील तरी आपल्याला इथे आहे या पद्धतीने चमचे आप चमच्यांचा एक वेगळा ट्रे असतो पण खूप कमी चमचे असतील किंवा जास्त असतील तर हे पण आपण ओपन करू शकतो याच्यामध्ये हा जो फॅन आहे ह्याच्यातून स्पार्कल पाणी पूर्णपणे आपल्याला सगळीकडे मिळतं आणि ह्याच्या स्पीडमुळे आपल्याला भांडी स्वच्छ धुतली जातात त्यामुळे आपल्याला घ्यायची ह्याच्यात नक्की काळजी काय असते मी तुम्हाला सांगेन याच्यामध्ये ह्याचे डिटर्जंट वेगळ्या प्रकारचे आहेत मी तुमच्याशी शेअर करेन मी कोणते डिटर्जंट वापरते पण डिटर्जंट आपण इथे घालतो याच्या तीन प्रकारच्या गोष्टी घालायच्या असतात आपल्याला डिटर्जंट प्री रिन्स आणि सॉल्ट सॉल्ट आपण इथे घालतो हे मी ह्याच्यात आपलं सॉल्ट असतं सॉल्ट एकदा घातल्यानंतर फारदा घालायची गरज पडत नाही ऑलमोस्ट महिनाभर सॉल्ट चालतं आणि अजून ह्याच्यात टॅब्लेट्स मिळतात जे तिन्हीचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे आपलं डिटर्जंट प्री रिन्स आणि सॉल्ट ह्याच्यामुळे टॅबलेट एक टाकली की आपल्या बाकी काही टाकायची गरज पडत नाही समज असतो की ह्याच्यात भांडी घासून टाकावी लागतात अजिबात नाही आपलं फक्त खरकट अन्न त्याच्यात राहू द्यायचं नाही एवढी एकच काळजी ह्याच्यात घ्यायची आहे जी आपण मला वाटतं आपण मोस्टली घरांमध्ये रात्री झोपतायच्या आधी किंवा आपली भांडी घासायच्या आधी पण आपण खरकटं काढूनच ठेवतो विसळून भांडी सिंकमध्ये ठेवतो कारण त्याने वास येत नाही भांड्यांना भांडी सुकत नाहीत त्याच्यामुळे ते तेच आपण ह्याच्यामध्ये अप्लाय करणार आहे त्यामुळे खरंच ह्याच्यात खूप वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज नाही आहे आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे मी जसं म्हटलं की काचेची आणि स्टीलचीच भांडी वापरली जातात प्लास्टिक फार कमी ऑलमोस्ट दिवसभराची एवढी भांडी आहेत जी मी वापरल्यानंतर लगेचच विसळून ठेवते ही एक सवय आपण घातली तर ह्याच्यात खरंच कठीण काही नाही आहे आणि जसं आता हे भांडं आहे आज लोण्याचं भांडं आहे माझं हे मी लोणी केलेलं भांडं हे मी तुमच्यासमोर असंच्या असं लावते ह्याच्यात कुठलंही खरकटं नाही आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट लावू शकतो आहे याच्यात भांडी लावण्याची एक पद्धत म्हणजे प्रत्येक भांड हे फक्त उलटं असंच आहे म्हणजे खालून साईडनी सगळीकडनं त्याला पाणी छान ला मिळतं मिक्सरचं भांड मी आज ज्यूस केलेला होता आधीसाठी तसंच्या तसं आपण विसळून घेतलेलं आहे आणि ते ठेवते मी अशा पद्धतीने भांडी मी अरेंज करते ह्याच्यामध्ये कुकर बघू शकताय तुम्ही हा असंच आहे फक्त ह्याच्यात खरकट कुठलं अन्न ठेवायचं नाही हा एक रूल आपण फॉलो करायचा आहे ॲल्युमिनियम धुतलं जात नाही कदाचित मी स्वतः वापरत नाही त्यामुळे मला आयडिया नाही आहे त्याची पण शक्यतो ॲल्युमिनियम ह्याच्यात नाही वापरलं जात ही भांडी मी तुम्हाला मुद्दामून दाखवते की मी कशा कशी भांडी ह्याच्यात लावते आहे भांडी विसळून ह्याच्यासाठी की हे वाळलेलं जे असतं हे निघताना थोडासा त्रास होतो कदाचित म्हणून हे जस्ट आपण थोडंसं विसळून लावले तर भांडी छान निघतात ह्याच्यातलं खरकट मी काढलेलं ला आहे लाईट वेट भांडी वरती लावायची आहेत आणि जड भांडी खालती लावायची आहेत हे आपल्याला सवयीनी प्रॅक्टिसनी आपल्याला जास्त भांडी लावणं आपल्याला असं वाटतं अरे एवढी भांडी लागणार का पण ही इझिली लागतात आणि आपल्याला दिवसात एकदाच लावावं लागतं मला तरी किमान कोणी आलं पाहुणे असतील पार्टी असेल तर मी दोनदाही लोड लावते ला, मी आता ला। पटपट भांडी लावते वाटी आहे जी आज नैवेद्याला श्रीकृष्णाला मी लोणी ठेवलेलं होतं लोणी साखर ही अशी अशी आहे तांदीची भांडी पण खरंच छान निघतात आणि हे दुधाचं कॉपर बॉटम बेस असलेलं भांडं आहे बघितलं होतं माझी केवढी भांडी होती आणि ही सगळी व्यवस्थित अरेंज झाली काही प्रॉब्लेम नाही आहेत हे आपल्याला प्रॅक्टिसनी जमतं हळूहळू जमतं सुरुवातीला असं वाटतं की नाही होणार पण ही छान होतात आणि मी आज वापरते टॅबलेट ही कशी ठेवते मी दाखवते मशीन सुरू करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची काळजी हे आपण ट्रे दोन्ही बंद केल्यावरती आपण हा फॅन फिरवून बघायचा हा कुठे अडकत नाही आहे ना कुठल्याही भांड्यांना हा अडकत नाही आहे ना हे आपण फिरवून बघायचं ही एक काळजी घ्यायची आणि ही टॅबलेट आपण इथे ठेवली तरी चालते आणि व्यवस्थित आपलं मशीन बंद होतं मी रोज कोणता प्रोग्राम वापरते ह्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह प्लस एक तास पस्तीस मिनटाची सायकल आहे एक्सप्रेस स्पार्कल फिफ्टी नाईन जी मी वापरते ती एक्सप्रेस स्पार्कल मला फिफ्टी नाईन मिनिट्समध्ये मला असं वाटतं की व्यवस्थित होतं आणि अजून कमी भांडी असतील तर मी वापरते ह्याच्यामध्ये क्विक जो 44 फोर मिनिटाची चव्वेचाळीस मिनिटाची एक मिनिमम चव्वेचाळीस मिनटाची ह्याच्यात सायकल होते आणि कंपनी असं म्हणते की जेवढं आपण भांडी घासायला पाणी वापरतो आपण हाताने घासताना त्याच्यापेक्षा ह्याच्यात कमी वापरलं जातं मी स्वतः मोजलेलं नाही आहे कारण आपल्याला आतलं लक्षात येत नाही मशीन ऑन करते मी एक्सप्रेस स्पार्कल सिलेक्ट करते ही फिफ्टी नाईन मिनिट्सची सायकल आहे आणि आता आपण बघूया फिफ्टी नाईन मिनिटनंतर भांडी माझी कशी निघतात कशा पद्धतीची ही लावली आहेत मी तुम्हाला दाखवलेलं आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी कोणत्या प्रकारचे ह्याच्यामध्ये डिटर्जंट वापरते एक तर या बॉशच्या पण आपल्याला वड्या येतात टॅब्लेट्स येतात ही पण एवढ्या साईजची असते आणि खरं सांगू मी ही रोज अर्धी करून वापरते अर्ध्या टॅबलेटमध्ये पण खरोखर छान निघतात कारण या कंपॅरेटिवली आपल्या नॉर्मल डिटर्जंटपेक्षा ह्या थोड्याशा महाग असतात हे ह्याचं डिटर्जंट आहे माझ्याकडे हे एक्स्ट्रा आहेत मी दाखवते आहे पण माझ्या शक्यतो टॅबलेट वापरल्या जातात हे मला ह्याच्यासोबत मिळालेलं फिनिशच्या या टॅबलेट्स आहेत ज्या माझ्या अजून सुरू आहेत हेचं रिन झेड आहे आणि सॉल्ट माझं ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे जे मी ऑलरे आधीच वापरलेलं होतं सॉल्ट आपल्याला एकदा महिन्यातून एकदाच लागतं पण टॅबलेट टाकली तर त्याचीही गरज पडत नाही आणि आता आपण बघूया माझी भांडी कशी निघत आहेत झालेलं आहे ऑलमोस्ट पन वीस मिनटं होऊन गेलेली आहेत मशीन सुरू असताना तुम्ही नॉईज बघा अजिबात ह्याचा आवाज नाही जेवढं पाण्याचा आवाज आहे अगदी थोडासा तो वॉशिंग मशीनलाही असतो पाणी घेताना तेवढाच ह्याचा आवाज आहे पूर्णपणे नॉईज फ्री आहे हे त्याच्यामुळे मी रात्री झोपायला हो जाताना हे लावते तरीही कुठलाही डिस्टर्ब ह्याचा होत नाही फिफ्टी नाईन मिनिट्सची आपली एक्सप्रेस स्पार्कल झाली आहे आणि मशीन बंद झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते की भांडी आपली कशी निघाली आहेत भांडी ऑलमोस्ट बऱ्यापैकी सुकलेली असतात आणि तुम्ही बघू शकताय काचेची भांडी तर म्हणजे खरं सांगू मी प्रेमात असते मला आता हाताने घासलेली भांडी काचेची अजिबात आवडत नाही इतकी सुंदर ही निघतात आणि मी तुम्हाला लोण्याचं आपलं पातेलं दाखवते बघू शकताय तुम्ही आणि ही भांडी मिरर इमेज आपली दिसते इतके सुंदर आहे इतके छान स्वच्छ निघतात म्हणजे खरंच विश्वास ठेवा की या भांडणानंतर हाताने घासलेली भांडी नाही आवडत आणि आपण हे वापरायला खूप सुरू करतो आपला खूपदा गैरसमज असतो की हे आपल्या महाराष्ट्रीयन किंवा इंडियन कुकिंगसाठी नाही आहे पण असं अजिबात नाही आहे इतकी सुंदर भांडी निघतात आणि हे आपल्यासाठी खूप उपयोगी आहे ट्रस्ट मी ही एकदा इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही खरंच ज्यांना शक्य ते करा खूप सुंदर भांडी निघतात तुम्ही माझ्या गाण्या बघू शकाल या ऑलमोस्ट माझ्या दोन वर्ष जुन्या गाण्या आहेत आणि या अगदी नवीन निघाल्यासारख्या जे काही काही माझ्या नातेवाईक चेष्टेने मला म्हणतात की आम्ही गाण्या तुझ्याकडे घेऊन येतो आणि धुऊन द्या मला तू इतक्या सुंदर गाण्या निघतात आणि सगळ्यात मला अजून एक आवडणारा पार्ट आपले कॉपर बॉटमची भांडी अतिशय स्वच्छ निघतात स्टीलच्या कढया कॉपर बॉटम म्हणजे आपण पितांबरी वगैरे ज्या पद्धतीने वाप घासून घेतो तसे सुंदर निघतात ही तुम्ही बघू शकता इतका सुंदर ह्याचा बॉटम निघतो आणि खरंच ही इन्व्हेस्टमेंट खूप वर्थ आहे काचेची आपली जी तेलकट होतं मी तुम्हाला दाखवलं तर ठेवताना खूप सुरेख म्हणजे मी म्हटलं ना की ही भांडी काढून स्वयंपाक करणं सुद्धा एक मजा असते आपल्याला हळूहळू याची इतकी सवय व्हायला लागते आणि ह्याची मला माझं हे मशीन म्हणजे सिमेंटचं हे मॉडेल मला फॉर्टी टू थाउजंडला मिळालेलं होतं आणि लाईट बिल म्हणाल तर फारसा असा काही खूप फरक नाही पडलेला आहे है। पण ह्याचं साबण निश्चित थोडंसं महाग आहे पण या क्लीन गोष्टींसाठी आपण नक्कीच तेवढं देऊ शकतो वरण शिजवलेला कुकर मी तसाच ठेवलेला होता इथे पूर्ण वरणाचे हळदीचे पिवळे डाग होते आणि तुम्ही बघू शकता मी गॅस सकट याच्या रिंग सकट लावलेला आहे मी शिट्टी पण ह्याची काढलेली नव्हती मी असाच्या असा हा ठेवलेला होता आणि तुम्ही बघू शकता हे इतके सुंदर स्वच्छ निघतात इसे भाणने सामोर ही सगळी भांडी मी तुमच्या समोर लावलेली होती आणि ही तेवढी स्वच्छ निघालेली आहेत आणि हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तुम्हाला अजून ह्याच्याबद्दल काही क्वेश्चन असतील तर प्लीज मला कमेंट करा आईचा खाऊ हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू